हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। पंडूरगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित समृद्ध गाव विकास पॅनलच्या मनीषा तुकाराम साईल यांनी प्रचारात मोठी आघाडी घेताना पंडूर ग्रामपंचायत राज्यस्तरावर स्मार्ट बनवण्याचा मानस असल्याचं म्हटलंय। पुढील 5 वर्षात गावामध्ये आणखी स्मार्ट योजना राबवून येथील नागरिकांना मूलभूत सेवा देण्यात येतील असं आश्वासनही त्यांनी दिले। प्रचार आपला, प्रसार महाचॅनलचा, ग्रामपंचायत निवडणूक। नमस्कार, मी सौ मनीषा तुकाराम साईल, मी कुडाळ तालुक्यातील पंडूर गावातून सरपंच पदासाठी उभी राहिले आहे। आम्ही भाजपप्रणित पॅनेलतर्फे उभे राहिलो आहे आणि सगळेच आमचे मतदार सुशिक्षित आणि त्याहीपेक्षा 12वीच्या पुढील म्हणजे ग्रॅज्युएट आहेत आणि चांगले, म्हणजे मी स्वतः वकील आहे आणि इतर आमचे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर्स, सिव्हिल इंजिनियर, डॉक्टर्स असे आहेत। आशा सेविका म्हणून काम केलेल्या महिला आमच्यासोबत काम करत आहेत, त्याचसोबत बचत गटांमध्ये ज्यांनी काम केलं आहे अशा महिला आमच्यासोबत काम करत आहेत। त्यामुळे आमचं पॅनल सुशिक्षित अशा लोकांचं पॅनल आहे आणि त्या मार्गे सर्वांच्या शिक्षणाचा उपयोग आमच्या गावासाठी चांगल्या प्रकारे करावा आणि आमचं गाव समृद्धीच्या दिशेने आणि विकासाच्या दिशेने अधिकाधिक पुढे जावं म्हणून आम्ही प्रयत्न करण्याच्या दृष्टीने सध्या निवडणुकीत उतरलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की सर्वच ग्रामस्थ आम्हाला निवडून देतील, भरघोस मतांनी निवडून देतील आणि आम्हाला गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने आणि गाव राष्ट्रीय पातळीवर पुढे नेण्याच्या दृष्टीने भरघोस मतांनी निवडून देतील आणि आम्हाला तशीच सोबत करतील। माझी स्वतःची निशाणी नारळ आहे आणि माझ्यासोबत एक नंबर वॉर्ड नंबर 1 उभे राहिलेत माझे स्वतःचे पती, ज्यांचं नाव श्री तुकाराम चंद्रकांत साईल असं आहे, जे स्मार्ट सरपंच म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत। त्यांची निशाणी आहे टेबल। त्यांच्यासोबत आमचे दुसरे उमेदवार वॉर्ड नंबर 1 उभे राहिलेत, त्यांची निशाणी आहे छताचा पंखा। तसंच वॉर्ड नंबर 2 माझ्यासोबत आहेत आमचे सदस्य डॉक्टर अरुण चंद्र गोडकर, त्यांची निशाणी आहे छताचा पंखा। तसेच वॉर्ड नंबर 3 आमच्यासोबत आता सोबत माझ्या असलेले श्री काशीराम उर्फ जे राजा कुबल म्हणून इथे प्रसिद्ध आहेत, जे सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची निशाणी आहे टेबल। आणि त्यांच्यासोबत आहेत आमच्या आशाताई सेविका सौ अंकिता आनंद राऊळ, त्यांची निशाणी आहे छताचा पंखा। तर या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी त्यांच्या निशाणीसमोरील बटन दाबून निवडून द्यावं ही मी विनंती करते। या निवडणुकीच्या माध्यमातून एक आमचा गाव जो आदर्श आहे, म्हणजे आदर्श आणि विकास झालेला आहे, जो माझे सरपंच दादासाहेब यांनी केले जाईल काम, त्याच्याबद्दल काय दुमत नाही, पण ह्याच्यापुढे जो 5 वर्षात विकास होईल तो आम्ही त्यापेक्षाही काय कितीतरी पटीने आम्ही करू जास्त, आणि ते मतदारांना आम्ही पटवून देऊ की आमच्या कामाच्या दृष्टीनं, कामाच्या ह्याच्यात की बाबा आम्ही ते करू शकतो, आणि त्या ह्याने आम्ही काम करू। येत्या 5 वर्षात आम्ही आमचा गाव जिल्हा स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आम्ही अतोनात प्रयत्न करू। दादासाहेबांनी याच्या अगोदर जे काम केलेले ते जोखंडण्यासारखंच आहे, त्यात काही दुमत नाही, पण ह्याच्यानंतरसुद्धा आम्ही त्यांना बरोबर घेऊन आणि सरपंच म्हणून ज्या आता निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांना एकत्र आम्ही पुढचा जो काही भाग असेल, म्हणजे जे काही राहिलेली कामे असतील ती आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करू। मी प्रभाग क्रमांक 3 उभा आहे सदस्य या पदासाठी आणि माझी निशाणी आहे टेबल।
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.